नमस्कार मित्र हो माझ्या कथेचं नाव आहे दुर्बलता एक सम्राट होता प्रजासुखी राहावी म्हणून उपाध्यायांच्या सांगण्यावरून त्याने मोठा यज्ञ करायचे ठरवले भरपूर दानधर्म केला गावजेवण घातले विद्वानांचा गौरव केला त्या काळी यज्ञांच्या सांगता समारंभाला पशुबळी देण्याची प्रथा होती राजाने बळी आणण्यासाठी सहा धिप्पाड जवान अरण्यात पाठवले त्यांना एक घोडा दिसला घोडा पकडण्यासाठी त्यांनी एक योजना आखली एक दोन तीन म्हटलं की चौघांनी घोड्याची एक एक टांग पकडायची पाचव्याने शेपूट पकडायचे आणि सहाव्याने दोरखंडाने मुसक्या बांधायच्या घोडा पकडायला जाताच सर्वांना लाथेचा प्रसाद मिळाला घोडा चतुराईने पळून गेला नंतर दुसरे सहा जण हत्ती पकडायला गेले तो हत्ती काही त्यांना उचले ना उलट सोंडेचे फटके बसले इतक्यात करबंदीच्या जाळ्यात त्यांना वाघ दिसला म्हणून वाघ पकडायला गेले तो वाघाने अशी डरकाळी फोडली की सर्वांची पळथा भुई थोडी झाली सगळेजण हात हलवत परत आले राजाने दोन चतुर माणसं पाठवली त्यांनी एक बोकड पकडून आणला तो केविलवाण्या आवाजात ओरडत होता भीतीने थरथरत होता राजेसाहेब हा बोकड घ्या याला बळी द्या बोकडाला गुलाल फासला ताशा वाजवला आणि एका क्षणात खाटकाने बोकडाचा बळी घेतला राजकवींनी सुभाषित रचले घोडा नाही हत्ती नाही वाघा चित्र नावच नको गरीब बिचारा बोकड मेला दुबळा तू असा राहू नको तात्पर्य दुबळेपणा आपला स्वतःचाच घात करतो